महत्त्वाची बातमी आहे कोस्टल रोड जानेवारी दोन 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे कोस्टल रोडला वांद्रे वरळी सीलिंग जोडणारा अंतिम साठ मीटर स्पॅन यशस्वीरित्या स्थापित करण्यात आलाय डांबरीकरण आणि लेन मार्किंग प्रक्रियेला यामुळे आता गती मिळणार आहे मुंबई मधला यशस्वी असा प्रकल्प मानला जाणाऱ्या कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंगला जोडणारा मधला जो कनेक्टर आहे त्या कनेक्टरचं काम जे आहे ते सध्या युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपण सध्या या ठिकाणी पाहत आहोत आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर एक कनेक्टर जो आहे जाण्याचा कनेक्टर जो आहे कोस्टल रोडवरून वांद्रेवरील सी लिंकला बांद्राच्या दिशेने जाणारा कनेक्टर जो आहे तो मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू झालेला होता परंतु आता येण्याचा मार्ग अर्थात बॅ वांद्रेवरील सी लिंक रोडवर सिलिंक वरतून टाउनच्या दिशेने अर्थात मुंबई शहराच्या दिशेने येणारा हा कोस्टल रोड आणि पांद्रेवरी सीलिंगला जोडणारा जो, जो है, आ है। प, प, कनेक्टर आहे तो देखील त्याचं काम देखील आता युद्धपातळीवरती सुरू आहे प दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात अर्थात पहिल्याच महिन्यात या सगळ्या कनेक्टरचं काम जे आहे ते पूर्ण होणार असल्याची माहिती जी आहे ती आता मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात आलेली आहे खरं तर या संपूर्ण काम जे आहे ज्या कनेक्टरचं काम जे आहे ते हवामानामुळे रखडलेलं होतं संपूर्ण काम सध्या युद्ध पातळीवरती कोस्टल रोडचं सुरू आहे व्हिडिओ चरण मार्गमचं अक्षय मंकडे टीव्हिन मराठी मुंबई